नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ सर्कल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय टँजंट थेरम या अतिशय महत्त्वाच्या प्रमेयाचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रमेय आहे, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, या ठिकाणी वर्तुळाच्या ए बिंदूतून जाणारी एल ही स्पर्शिका आहे, तो बिंदू केंद्राशी म्हणजे ए हा बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्याला ती लंब असते. अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करून सिद्ध करायचा आहे. पक्ष या ठिकाणी केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा एल ही बिंदू एमध्ये स्पर्श करते. रेक ओ ए ही त्रिज्या आहे आणि साध्य रेषा एल ओ एला लंब आहे. आता या ठिकाणी अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करायचा म्हणजे सुरुवातीला समजा रेषा एल ही ओ एला लंब नाही, मग दुसरी कोणती रेषा, रेख ओ बीला रेषा एल लंब आहे असं समजलं तर या ठिकाणी साहजिकच बिंदू बी हा एपेक्षा भिन्न असला पाहिजे, म्हणजे बी हा बिंदू एपेक्षा भिन्न आहे. स्पर्शबिंदू ए होता, तिथून काढला त्याला बी ठेवला, म्हणजे बी आणि ए भिन्न आहेत. रेषा यलवर बिंदू सी असा घेतला. आता सी बिंदू रेषा यलवर असा घेतलेला आहे की बी हा ए आणि सीच्या दरम्यान राहावा आणि बी एची लांबी आणि बी सीची लांबी समान होईल. ठीक आहे, आणि त्रिकोण ओ बी सी, त्रिकोण ओ बी सी आणि त्रिकोण ओ बी ए हे दोन त्रिकोण एकरूप दाखवत असताना रेख बी सी एकरूप रेख बी ए, रेख बी सी एकरूप रेख बी ए, कारण रचना आपण रचनेमध्ये केलेलं आहे. आणि कोण ओ बी सी, कोण ओ बी सी एकरूप कोण ओ बी ए, प्रत्येकी काटकोन, कारण ओ बी हा रेषा एलला लंब आहे, त्यामुळं ओ बी सी आणि ओ बी ए प्रत्येकी काटकोन आहेत. आणि रेख ओ बी एकरूप रेख ओ बी, ओ बी ही स्वतः प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो, रेख ओ बी एकरूप रेख ओ बी, म्हणजे त्रिकोण ओ बी सी आणि त्रिकोण ओ बी ए हे बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत. बाकोबा म्हणजे बी सी आणि ओ बी मधला कोण, बाकोबा, बाकोबा कसोटी. म्हणून या ठिकाणी त्रिकोण एकरूप दाखवल्यानंतर रेख ओ सी एकरूप रेख ओ ए आपण म्हणतोय, कारण एकरूप त्रिकोणाच्या त्या संगत भुजा आहेत. परंतु आता ओ सी, ओ सी आणि ओ ए एकरूप आहेत, परंतु रेख ओ ए ही त्रिज्या आहे, म्हणून रेख ओ सी ही सुद्धा त्रिज्या आहे. आता ओ ए आणि ओ सी जर समान असेल तर ओ ए त्रिज्या आहे चित्र, ओ ए त्रिज्या असेल तर ओ सी सुद्धा त्रिज्या असणार आहे, म्हणून सी हा बिंदू वर्तुळावर असला पाहिजे. जसा ए बिंदू वर्तुळावर होता तसा सी सुद्धा वर्तुळावर असेल, म्हणजे रेषा एल ही वर्तुळाला ए आणि सी बिंदू स्पर्श करते. परंतु हे विधान पक्षाची विसंगत आहे, कारण स्पर्शबिंदू एकमेव एकच असतो, म्हणजे हे विधान पक्षाची विसंगत आहे. रेषा एल ही वर्तुळाला ए आणि सी या दोन बिंदू छेदेल हे पक्षाची विसंगत आहे, कारण रेषा एल स्पर्शिक आहे, म्हणजेच रेषा एल वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते, हा पक्ष आहे दिलेला. ओके, आणि रेषा एल ही त्रिज्या ओ एला लंब नाही हे असत्य आहे मानलेलं आपण, आणि म्हणजेच मग रेषा एल ही त्रिज्या ओ एला लंब आहे. ओके, म्हणजे रेषा एल ही ओ एला लंब नाही हे समजून आपण ज्या निष्कर्षापर्यंत जातो, ए आणि सी असे दोन स्पर्शबिंदू मिळवतो, परंतु पक्षाशी विसंगत, हे पक्षाची विसंगत आहे, एकच स्पर्शबिंदू असतो, म्हणजे रेषा एल ही ओयला लंब नाही हे मानणं असत्य आहे, लंब नाही हे असत्य आहे, म्हणजे रेषा एल ही त्रिज्याच लंब आहे. ओके, टँजंट थेरम, थेरम ए टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. देर इज अन इनडायरेक्ट प्रूफ ऑफ धीस थेरम. हिअर गिवन लाईन एल, लाईन एल इज ए टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ॲट द पॉईंट कॉन्टॅक्ट ए. टू प्रूव लाईन एल परपेंडिक्युलर रेडियस ओ ए. ओके, प्रूफ, ॲज्युम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए. सपोज सेगमेंट ओ बी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू द लाईन एल, सेगमेंट ओ बी ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन एल. ओके, सपोज सेगमेंट ओ बी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन एल, ऑफकोर्स बी इज नॉट सेम ॲज ए, पॉईंट ए अँड बी आर डिस्टिंक्ट पॉईंट.
नाव टेक ए पॉइंट सी ऑन ए लाईन सच ए दॅट ए डॅश बी डॅश सी, दॅट मीन्स बी इज बिटवीन ए अँड सी अँड बी बी ए इज इक्वल टू बी सी. नाव इन ट्रँगल ओ बी सी अँड इन ट्रँगल ओ बी ए हिअर सेगमेंट बी सी कॉन्ग्रंट सेगमेंट बी ए कन्स्ट्रक्शन. अँगल ओ बी सी कॉन्ग्रंट अँगल ओ बी ए इच राईट अँगल. ओके, बिकॉज सेगमेंट ओ बी इज परपेंडिक्युलर टू लाईन यल. ओके, सेगमेंट ओ बी कॉन्ग्रंट सेगमेंट ओ बी, देअरफॉर ट्रँगल ओ बी सी कॉन्ग्रंट ट्रँगल ओ बी ए यस ए एस टेस्ट, देअरफॉर ओ सी इज इक्वल टू ओ ए करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ए कॉन्ग्रंट ट्रँगल. बट ओ ए इज अ रेडियस. ओके, बट ओ ए इज रेडियस. सेगमेंट ओ सी मस्ट ऑल्सो, सेगमेंट ओ सी मस्ट ऑल्सो, ओ ए इज अ रेडियस ऑल्सो, ओ सी इज ऑल्सो रेडियस. सी लाइज ऑन सर्कल. ओके, दॅट मीन्स लाईन यल इंटरसेक्ट द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट ए अँड सी, बट लाईन यल इज अ टॅन्जंट गिवन, देअरफॉर इट इंटरसेक्ट्स द सर्कल इन ओनली वन पॉइंट. ओके, गिवन आवर अझम्पशन दॅट लाईन यल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए इज रॉंग, देअरफॉर आवर अझम्पशन दॅट लाईन यल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए इज ड्रॉन, देअरफॉर लाईन यल परपेंडिक्युलर रेडियस ओ ए. ओके, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास कॉनोरोस्कोपिक टँजंट थेरम, फक्त व्यत्यास काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्यटोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. म्हणजे या ठिकाणी वर्तुळाच्या त्रिज्येच्या यमेन ही त्रिज्या आहे, यमेन या त्रिज्येचं येणं हे बाह्यटोक आहे. या बाह्यटोकातून जाणारी आणि त्या रेषेला लंब असणारी या त्रिज्येला यमेन या त्रिज्याला लंब असणारी ही रेषा यल वर्तुळाची स्पर्शिका असते. ओके, पक्ष आहे रेख यमेन ही केंद्र यम असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे. बिंदू यन मधून जाणारी रेषा यल ही त्रिज्या यमेनला लंब आहे. साध्य रेषा यल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. ओके, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम, थेरम ए लाईन परपेंडिक्युलर टू ए रेडियस ॲट इट्स अ पॉइंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. व्हॉट इज गिवन, एम इज अ सेंटर ऑफ अ सर्कल, सेगमेंट एम एन इज रेडियस, लाईन यल परपेंडिक्युलर सेगमेंट एम एन टू प्रूव लाईन यल इज अ टँजंट टू द सर्कल. ओके, परीक्षेला व्यत्याशाच्या सिद्धता नाहीत. स्पर्शिका खंडाचे प्रमेय अतिशय महत्त्वाचं आहे. टँजंट सेगमेंट थेरम म्हणजे वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून डी या बाह्यबिंदूतून काढलेल्या ज्या स्पर्शिका आहेत, स्पर्शिका खंड आहेत, डी पी आणि डी क्यू एकरूप आहेत, यावरच प्रमेय आहे. प्रमेय वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. या आकृतीमध्ये या त्रिज्या ए पी आणि त्रिज्या ए क्यू काढलेल्या आहेत. या प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत, त्रिकोण पी ए डी, त्रिकोण पी ए डी आणि त्रिकोण क्यू ए डी. या दोन त्रिकोणामध्ये रेख पी ए एकरूप बाजू पी ए एकरूप बाजू ए क्यू एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ओके, बाजू पी ए इथं ए क्यू आहे किंवा बाजू क्यू ए, कारण या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणजे बाजू क्यू ए रिकामी जागा आहे. बाजू ए डी, बाजू ए डी एकरूप बाजू ए डी ही सामायिक भुजा आहे का, त्रिकोण ए पी डी ची पण बाजू ए डी आहे आणि ए क्यू डी ची पण, म्हणजे ही सामायिक बाजू आहे. आणि कोण ए पी डी, कोण ए पी डी एकरूप कोण ए क्यू डी, स्पर्शिकेचे प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका त्रिज्येला तिच्या या बाह्यटोकाशी लंब असते, त्यामुळे हा काटकोण आहे स्पर्शिकेच्या स्पर्शिका लंबतेच्या प्रमेयानुसार. आणि म्हणून हे दोन त्रिकोण, त्रिकोण पी ए डी एकरूप
त्रिकोण क्यू ए डी, कारण हा कर्ण आणि ही भुजा, कर्णभुजा व काटकोणते कोणात कर्णभुजाप्रमेयानुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आणि मग हे दोन त्रिकोण एकरूप आहेत म्हणजेच रेख बाजू डी पी एकरूप बाजू डी क्यू, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. ओके, हिअर टँजंट सेगमेंट थेरम, थेरम इज दॅट टँजंट सेगमेंट, टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम ऑन एक्स्टर्नल पॉइंट टू ए सर्कल आर कॉन्गरंट. ओके, ड्रॉ ए रेडियस डी पी, सो सॉरी, ड्रॉ ए रेडियस ए पी अँड रेडियस ए क्यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग प्रूफ ऑफ द थेरम इन अ ट्रँगल पी ए डी आणि इन ट्रँगल क्यू ए डी सेगमेंट पी ए कॉन्गरंट सेगमेंट क्यू ए, पी ए क्यू ए रेडी ऑफ द सेम सर्कल, देन सेगमेंट ए डी कॉन्गरंट सेगमेंट ए डी कॉमन साइड. ओके, देन एंगल ए पी डी इज इक्वल टू एंगल ए क्यू डी इज इक्वल टू 90 डिग्री, टेंजेंट थेरम, ट्रायंगल पी ए डी कॉन्गरंट ट्रायंगल क्यू ए डी, ट्रायंगल पी ए डी कॉन्गरंट ट्रायंगल क्यू ए डी हायपोटेन्यूस साइड थेरम, देअरफॉर सेगमेंट डी पी कॉन्गरंट सेगमेंट डी क्यू करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ए कॉन्गरंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ए कॉन्गरंट ट्रायंगल. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.